कन्नड तालुक्याला जोडून असलेल्या सोयगावची मागासलेल्या पणाची ओळख पुसून सोयगाव तालुक्यातील रस्ते सिंचन आरोग्य आदी प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं मत अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना कन्नड येथे केला आहे. कन्नड सोयगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यावर सभेशी संबोधताना उमेदवार मनोज पवार बोलत होते. कन्नडचा रेल्वे मार्ग मंजूर आहे, परंतु कन्नडवरून जाणाऱ्या सोलापूर धुळे महामार्गावर प्रलंबित बोगद्याचा काम पूर्ण करेल माझी मतदारसंघातील उमेदवारी ही अपक्ष आहे. येत्या 30 ऑक्टोबरला मनोज दरांगे पाटील हे निर्णय देतीलच, परंतु मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून मनोज दरांगे पाटील हे नक्कीच मला आशीर्वाद देतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.